दिवाळीच्या तोंडावर रेल्वे एसटीचं तिकीट फुल झालंय, त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय प्रवाशांसमोर आहे. पण याचाच गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सकडून आता घेतला जातोय. अव्वाच्या सव्वा तिकीटाचे दर प्रवाशांकडून आकारले जात आहेत. पाहूया त्यावर आधारित हा एक खास रिपोर्ट. खासगी ट्रॅव्हल्सची दिवाळी, प्रवाशांचं दिवाळं. लक्झरीनं लुटलं, एसटीनं रखडवलं. दिवाळीत घरी जाणं महागलं. दिवाळीच्या तोंडावर खासगी ट्रॅव्हल्सकडनं प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे. एसटी आणि रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झालंय, त्यामुळे प्रवाशांसमोर खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाहीये. पण प्रवाशांच्या याच अडचणीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स दुप्पट तिप्पट तिकीट दर आकारतायत. नियमानुसार खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी बसच्या दीडपट तिकीट आकारता येऊ शकतं, पण खासगी ट्रॅव्हल्सनं तिकीट आकारणीचे सगळे नियम झुगारून टाकलेत. पुणे नागपूर मार्गासाठी गेल्या आठवड्यापर्यंत 1700 ते 2000 रुपये तिकीट होतं, तेच आता 4500 ते 5000 रुपये झालंय. पुणे अमरावती मार्गासाठी 1500 ते 1800 रुपये मोजावे लागत होते, तेच तिकीट आता 3600 ते तब्बल 4500 रुपयांपर्यंत गेलंय. पुणे लातूर मार्गासाठी 800 ते 1000 रुपये तिकीट होतं, तेच तिकीट आता 1700 ते 1900 रुपयांवर गेलंय. तर पुणे नांदेड मार्गासाठी गेल्या आठवड्यापर्यंत 800 ते 1000 रुपये तिकीट होतं, त्याच तिकीटाचा दर आता 2100 ते 2600 रुपयांपर्यंत गेलाय. पुणे हैदराबादसाठी गेल्या आठवड्यापर्यंत 1000 ते 1300 रुपये मोजावे लागत होते, त्याच मार्गासाठी आता 3000 ते 3500 रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. पुणे ते जळगाव मार्गासाठी गेल्या आठवड्यापर्यंत 700 ते 900 रुपये आकारले जात होते, तिथे आत्ता 2100 ते 2600 रुपये आकारले जात आहेत. पुणे औरंगाबाद मार्गासाठी गेल्या आठवड्यापर्यंत 600 ते 900 रुपये तिकीट होतं, तिथेच आता खासगी ट्रॅव्हल्स 1500 ते 2000 रुपये आकारत आहेत. 15-20 दिवसा अगोदर तिकीट काढलेली, त्यामुळे मला म्हणजे 2800 ऑफर लावून वगैरे पडली आहे. पण नॉर्मली साधारण त्या लोकांना म्हणजे अफोर्ड नाही होईल ना, 4500 म्हणजे इट्स नॉट अफोर्डेबल फॉर द स्टुडंट्स. तिकीट बुक केली तर इथे 2000-3500 अशी तिकीट म्हणत आहे, नॉर्मल तिकीट 1000 वगैरेच म्हणत आहे. पण इथे खूप जास्त बोलत आहे, कसं मॅनेज करायचं काही कळत नाही आहे. आता सांगेलच 4000 पर्यंत वगैरे सांगेल, नाही साधारणतः नाही परवडत. म्हणजे कॉलेज स्टुडंट्सला वगैरे तर परवडेलच नाही. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सकडनं प्रवाशांची लूटमार सुरू असताना एसटी बसचं नियोजन आणि वेळापत्रक कोलमडलंय. गाड्या उशिरानं धावतायत. एसटीला उशीर का झाला असं विचारायला जाणाऱ्या काही प्रवाशांना पुण्यातल्या स्वारगेट इथल्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः हकलून लावलं, त्यामुळे पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांनी मोठा गोंधळही घातला. सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करायचा कसा असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे, मात्र यावरती कुठल्याही प्रशासनाचा किंवा प्रशासक जे असतील त्यांचा वचक राहिलेला नाही आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे हाल दिवाळीमध्ये नेहमीच होताना पाहायला मिळतात. कॅमेरामन विके कांबळेसह सागर आवाड, जी 24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे